अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी ललिता गोपाळ। पाहूया काही ठळक वृत्त। अनेक नाट्यमय घडामोडीनंतर अखेर जळगाव जिल्हा परिषद ताब्यात ठेवण्यात आज भाजपाला यश आले आहे। भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादीला अपयश आले आहे। भाजपाच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या उमेदवार सौ उज्ज्वला पाटील यांना 64 सदस्यांपैकी 37 सदस्यांनी मतदान करून त्यांना अध्यक्षपदी बसवले आहे, तर उपाध्यक्षपदी नंदकिशोर महाजन यांची वर्णी लागली आहे। तर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार जयश्री पाटील यांना फक्त 27 मते पडल्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला आहे। आजच्या निवडणूक प्रक्रियेत 3 सदस्य गैरहजर राहिले होते। जिल्हा परिषदने विरोधात सत्ता स्थापन केल्याने भारतीय जनता पार्टी वसंत स्मृती या जिल्हा कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। तर या प्रसंगी नामदार गिरीश महाजन यांच्यासह एकनाथराव खडसे आणि नवीन जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षाचा सत्कार सुद्धा कार्यकर्त्यांनी केला। भातली गावातील भोळे कुटुंबियांच्या सामूहिक हत्याकांडाचा निषेध म्हणून गावकऱ्यांनी आज संपूर्ण गावात कडकडीत बंद पाळला। घटनेमुळे संपूर्ण गाव हादरले असून ही घटना दरोडा आहे किंवा हत्याकांड आहे याचा कसून शोध पोलीस प्रशासन घेत आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये कोसल तालुक्यात एक भातली गाव आहे। त्या गावामध्ये काल रात्री प्रदीप भोळे, त्यांची पत्नी संगीता भोळे आणि दोन मुलं, त्या चौघांची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे। ही घटना आज सकाळी उघडकीस आलेली आहे। त्या घटनेअनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे। हे जे मयत आहेत हे आजच ते एक नवीन हॉटेल शहर भातली गावामध्ये सुरू करणार होते आणि त्या हॉटेलच्या अनुषंगाने त्यांचे कोणाशी काही वैमनस्य होते यावर पोलीस तपास करत आहेत। त्याचबरोबर त्यांची 3 एकर जमीन ते देखील ते विकणार होते आणि त्याचं देखील खरेदीचा व्यवहार हा 2-3 दिवसामध्ये होणार होता। त्या अनुषंगाने देखील त्यांचे कोणाशी काय वैमनस्य होतं का या दोन्ही गोष्टीवरती पोलीस या ठिकाणी तपास करत आहे। जळगाव पोलिसांनी 5 पथके केले, त्याच्यात स्थानिक गुन्हे शाखेचे 2 पथके आहेत, भुसावळ नशिराबादचे 2 पथके आणि SDPOचं 1 पथक अशा या ठिकाणी केलेले आहेत आणि याच्यामध्ये लवकरात लवकर पोलीस हे तपास गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांचं जे नवीन हॉटेल वॉर्निंगमध्ये कुणाचा विरोध होता किंवा ते जे काही त्यांनी शेत विक्री करणार होते त्याच्यामध्ये कुणाचा विरोध होता का या मुद्द्यावर आम्ही तपास केंद्रित केलेला आहे आणि याच्यामध्ये अद्याप कुणाला ताब्यात घेण्यात आलेलं नाही आहे। अज्ञात आरोपींना त्वरित शोधून त्यांना कडक शासन करण्याची मागणी भातली ग्रामस्थांनी केली आहे। माझं नाव शिमा अरुण नारखेडे, मी भातली ग्रामपंचायत माजी ग्रामपंचायत सदस्य। या गावामध्ये सर्वात आधी म्हटलं म्हणजे दारूबंदी झाली पाहिजे आणि महिलांना काहीतरी न्याय मिळाला पाहिजे आणि ही जी घटना घडली ह्या घटनेचा निकाल लागलाच पाहिजे। गावामध्ये वेळोवेळी आम्हाला पोलीस संरक्षण पाहिजे। अशी घटना घडलेली नव्हती, ती घटना पाहून आम्हाला खूपच गावकऱ्यांना वाईट वाटलं आणि ही अशी घटना घडायलाच नको होती। पण ती कशी घडली तर ती आरोपी कसे असतील आणि कुठून आले याचा न्याय आम्हाला पूर्णपणे मिळाला पाहिजे। आणि ती छोटे छोटे मुलं बिचारे, ती महिला एकदम गरीब होती, मजूर होती, काम करून पोट भरीत होती, मुले छोटे छोटे होते आणि मुलगी एकदम हुशार होती, ती पहिल्या क्रमांकाने शाळेत आलेली होती, मुलगा सुद्धा गरीब होता आणि जो मनुष्य होता तो कुणाच्याच घेण्या देण्यामध्ये न होता, तो त्याचा त्याचा काम करीत होता आणि पोट भरीत होता। जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विद्यमाने जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम संपूर्ण जळगाव जिल्ह्यात ताणतणाव मुक्ती शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे। या उपक्रमाअंतर्गत आज जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात ताणतणाव मुक्त शिबिर घेण्यात आले होते। या शिबिरात माणसाने ताणतणाव मुक्त कसे राहावे याबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले। तणावापासून मुक्ती कशी मिळावी याबाबतचे पोस्टर प्रदर्शन सुद्धा या शिबिरात भरवण्यात आले होते। याच्यामध्ये काहीतरी भूतातकीचा भाग आहे किंवा हे तर त्याच्या मला मन कमजोर आहे म्हणून तुम्हाला असा त्रास होतोय, त्याने थोडस मन घट्ट करायला पाहिजे, हे विचार काढून फेकून द्यायला पाहिजे की म्हणजे सगळ्या गोष्टी ठीक होतील।
ऍक्च्युअली तसं नसतं, हा एक आजार असतो आणि आजारासाठी औषधोपचार घेणं फार आवश्यक असतं. आणि हे औषधोपचार घेण्यासाठी दोन गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या असतात. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे औषधोपचारांबद्दलची भीती आणि त्याच्याबद्दलचे गैरसमज दूर होणं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑफकोर्स ते औषधोपचार उपलब्ध असणं. मला असं वाटतं की हे दोन्ही उद्देश आम्ही या उपक्रमाअंतर्गत साध्य करू इच्छितो. समाजामध्ये असलेले गैरसमज, समाजामध्ये असलेले मानसिक आजारांबद्दलची भीती, चुकीच्या कल्पना आणि त्याचबरोबर त्याच्या उपचार घेण्याबद्दल असलेला एक प्रकारचा इनिबिशन की आम्ही हे कशाला घ्यायचं, याची काही गरज नाही आम्हाला, तर हे सगळ्याच गोष्टी आपल्याला टाळता येण्यासारख्या आहेत. आणि मला असं वाटतं की आमच्यातर्फे तुम्ही सुद्धा मानसिक आजाराबद्दल आणि मनस्वास्थ्याबद्दल जनजागृती करण्यासाठी मदत करू शकतात आणि त्याचाच फायदा आपल्या सगळ्याच बंधू भगिनींना समाजामधल्या होऊ शकतो. तर मला असं वाटतं की या स्तुत्य उपक्रमासाठी माझ्या शुभेच्छा देऊन आणि माझ्या परीने जी काही मदत होऊ शकते ती करण्याचं आश्वासन देऊन मी माझं दोन शब्द संपतो. तर या ताणतणाव मुक्त शिबिराबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेऊया मानसतज्ञ दौलत निमसे सर यांच्याकडून. मानसिक आरोग्य कार्यक्रम सामान्य रुग्णालय जळगाव यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय जामनेर या ठिकाणी ताणतणावमुक्त शिबिर, त्याचबरोबर पोश्चर प्रदर्शन या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. जामनेर तालुक्यामध्ये जवळपास बरेच असे पेशंट आहेत की ते सिव्हिल हॉस्पिटल जळगावला पोहोचू शकत नाही, त्यांच्यावर नियमित औषध उपचार व्हावा यासाठी आम्ही जामनेर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी मोफत औषध उपचार शिबिर या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्याचबरोबर स्कूल मेंटल हेल्थ प्रोग्राम याच्या माध्यमातून आम्ही जामनेर शहरामध्ये ज्या काही प्रॉपरच्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये जाऊन जवळपास 7 ते 8 हजार विद्यार्थ्यांपर्यंत, 8वी 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत टेन्शन, ताण, विचार, चिंता आणि परीक्षेची भीती याच्यावरती आम्ही त्यांना मार्गदर्शन या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचबरोबर प्रत्येक शाळेचे काही प्रॉब्लेम्स असेल, विद्यार्थ्यांच्या काही समस्या असेल, तर त्यासाठी आम्ही समुपदेशन सत्रही त्या मुलांसाठी आम्ही आयोजित केलेले आहेत. आणि पुढे या शाळेसाठीच नव्हे नव्हे तर जामनेर तालुक्यातील सर्व रुग्णांना, मानसिक आजारी लोकांना आम्ही या ठिकाणी चांगल्यात चांगले प्रकारे औषधोपचार त्याचबरोबर मार्गदर्शन आणि समुपदेशन या ठिकाणी करणार आहोत. 2006 सुरू झालेलं आहे तर त्या कार्यक्रमांतर्गत यावर्षी आपण एक ताणतणावमुक्ती शिबिर जामनेर ग्रामीण रुग्णालयात ठेवलेलं आहे. या शिबिराअंतर्गत जेवढे या भागातील रुग्ण असतील त्यांना जवळ पडावं म्हणून त्या दृष्टीने हे शिबिर इथं ठेवलं आहे आणि तिथं सगळ्या प्रकारचे उपचार करण्यात येतील. जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत बाह्यरुग्ण विभाग हा जळगाव सिव्हिल हॉस्पिटलला नियमित चालू असतो, परंतु ग्रामीण रुग्णालयात आपण महिन्यातून एकदा विजिट करणार आहोत. त्यानुसार ग्रामीण रुग्णालय जामनेर इथं 3 मंगळवारी आपण ही विजिट सुरू करत आहोत आणि त्या निमित्त हे शिबिर ठेवून त्याची आपण सुरुवात करत आहे. तर ते जे रुग्ण आहेत त्यांना येण्याजाण्याचा जो भाड्याचा त्रास असतो, पैसे नसतात आणि त्यांना बऱ्याच वेळा कोणी मदत करणारं नसतं, ते स्वतः येऊ शकत नाही, त्यांच्याबरोबर 1 ते 2 नातेवाईक लागतात, तो खर्च बराच असतो. तो टाळण्यासाठी आपण ग्रामीण भागात त्यांची उपचाराची सोय करीत आहोत. जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय जळगाव यांच्यामार्फत उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे आज मोठं शिबिर घेण्याचं आयोजन केलेलं आहे. त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. त्याकरता परिश्रम घेणारे डॉक्टर आर के पाटील यांचं प्रथमतः धन्यवाद. कधीही माणसाने जीवनामध्ये आपलं मन आणि हृदय तंदुरुस्त ठेवावं आणि त्यामुळे आपल्याला मानसिक आजार होणार नाही ही अपेक्षा बाळगून या कार्यक्रमाला मी जिल्हा रुग्णालयातर्फे आणि शासनातर्फे शुभेच्छा देतो. मानसिक आरोग्य कार्यक्रम जळगाव आपल्याकडे 7 वर्षापासून सुरू आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदाच आपण उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे आपण मानसिक आरोग्य शी रिलेटेड एक शिबिर आपण आज इथे घेतो आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे प्रतिसादही मिळतो आहे. सगळ्यांचा चांगला मला इथे सहकार्य लाभलेलं आहे आणि फाईन आर्ट्सचे जे स्टुडंट आहे जळगावच्या ओजस्विनी महाविद्यालयाचे, त्या विद्यार्थ्यांनी खूपच उत्तम प्रकारे इथे वेगवेगळ्या मानसिक आजारांशी रिलेटेड पोस्टर स्वतःच्या मेहनतीने इथं बनवून आपल्याला दिलेले आहेत. तर त्यानिमित्ताने मी त्यांचेही आभार मानते आणि अशाच प्रकारे यापुढेही आपण जामनेरला विविध कार्यक्रम मानसिक आरोग्य कार्यक्रमाच्या अंतर्गत घेऊ. कॅमेरामन एजाज खानसह मी कावेरी कोळी, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर.
पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज, नमस्कार।